नमस्कार, मी सुवर्णा जोशी। नगर महानगर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मेट्रो सिटीज मधल्या सगळ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय। सुरुवातच आपण आयुक्तांच्या बंगल्यापासून करूया। ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। देशात सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे, पण या मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्याची दुरुस्ती करण्याकरता 30 लाखांचं टेंडर काढण्यात आलंय। ज्या बंगल्याच्या दुरुस्तीचं टेंडर काढण्यात आलंय त्या बंगल्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। बंगल्याच्या छतावर प्लास्टिक टाकण्यात आलंय, गळती होऊ नये याकरता प्लास्टिक टाकून त्यावर बांबू लावण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी गळती सुरू आहे, भिंतींचा रंग उडालेला आहे। गळती होत असल्यानं प्लास्टिक बादल्या ठेवण्याची वेळ आलेली आहे। मागील 20 वर्षांपासून या बंगल्याची दुरुस्तीच झालेली नाही। बंगल्याची ही दुरवस्था दूर करण्याकरता लाखांचं टेंडर काढण्यात आलंय, तर हा बंगला दुरुस्त झाल्याशिवाय राहायला जाऊ शकत नाही असं पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय। न्यूज 18 लोकमतचे आशुतोष पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। आशुतोषजी, आपण आत्तापर्यंत अनेकदा हे पाहिलंय की नेते मंडळी किंवा वेगवेगळ्या महत्त्वाच्या हुद्द्यावर असलेल्या व्यक्तींचे जर बंगले रिनोव्हेट करायचं असेल त्याला लाखोंचा खर्च येतो आणि तो मंजूरही होतो, आणि असं असताना मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्याची ही परिस्थिती। सुवर्णा, ही एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय। महापालिकेच्या आयुक्तांचा बंगला आहे यावर विश्वास बसणार नाही अशी दृश्य आहेत। छत गळक आहे, घरामध्ये जशा झोपडीमध्ये बादल्या ठेवलेल्या असतात गळक्या छतासाठी, तशा प्रकारची दृश्य आपण पाहतोय। महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याशी जेव्हा न्यूज 18 लोकमतनी संपर्क साधला, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की गेल्या 20 वर्षात या बंगल्याची नूतनीकरण दुरुस्ती झालेली नाही, त्यामुळे हा खर्च करण्यात येतोय। अर्थात हा महापालिकेचा बंगला आहे, हा वैयक्तिक बंगला नाही। गेले अनेक वर्ष दुरुस्त झाली, ती दृश्य आपण पाहतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण दाखवतोय। आणि या बंगल्यावरून जे राजकारण होतंय, केवळ या अर्थात या बंगल्याचं कॉन्झर्वेशन, या बंगल्याचं जतन करण्यासाठी खास कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आभा लांबा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, आणि त्यांच्या मार्फतच ही पूर्ण दुरुस्ती होणार आहे। 30 लाखांचा खर्च जरी असला तरी देखील कोरोना काळामध्ये अशा प्रकारचा खर्च का होतोय म्हणून विरोधक एकीकडे आवाज उठवत आहेत, पण ही दृश्य फार बोलकी आहेत। अशा प्रकारे अतिशय दुरवस्था असलेला हा बंगला आहे। नक्की आशुतोषजी, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। आणि इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये असलेल्या बंगल्यामध्ये कुणी राहायला जाऊ शकतं का हा देखील प्रश्न आहे। बुरशी लागलेली दिसते, जे गज आहेत लोखंडी ते गंजलेले आपल्याला बघायला मिळत आहेत, सगळं छत गळतं आहे, बादल्याखाली ठेवल्यात कारण वरनं पाणी टपकतं आहे। सर्वसामान्यांच्या घरी अशी सगळी परिस्थिती असते, आयुक्तांच्या घरीही काही वेगळी परिस्थिती नाही, तेच चित्र बघायला मिळत आहे। अशा बंगल्यामध्ये राहायला जाऊ शकत नाही असं चहल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय। त्यामुळे आधी काही रुपये खर्च करून याची डागडुजी करणं गरजेचं झालेलं आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर, मुंबईच्या महापौरांचं शासकीय निवासस्थान त्याची काय दुरवस्था आहे बघा।